मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याचा आरोप दिग्दर्शक भाऊराव कराडे यांनी केला. भाऊराव कराडे दिग्दर्शित टीडीएम या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शो मिळाला पाहिजे. या संदर्भात पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात दिग्दर्शक भाऊराव कराडे यांच्या टीडीएम चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ शिरूर शहरातून रॅली काढण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी टीडीएमला प्राईम टाईम शो मिळालाच पाहिजे, मराठी चित्रपटाला थिएटरमध्ये जास्त शो मिळालेच पाहिजे असे फलक घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती येथून या रॅलीची सुरुवात झाली, तर तहसीलदार कार्यालय येथे या रॅलीची सांगता करण्यात आली. आय सपोर्ट टीडीएम. आज आपण इथं सर्व मोर्चे घेऊन आलेलो आहोत आणि ह्या मोर्चेचं कारण आहे की थिएटरवाले थिएटर उपलब्ध करून देत नाहीये, आणि हे जर असं सतत चालत राहिलं तर मराठी प्रेक्षकांवरती खूप अन्याय होईल, हे असं चालणार नाही. त्यामुळे आम्ही बाल गोपाळ आम्ही उपोषणला बसू. त्यामुळे सर्वांना मी अशी विनंती करते की सर्वांनी टीडीएमला सपोर्ट करावे. शिरूर तालुक्यातील विविध गावातून अनेक शेतकरी स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन भाऊराव कराडे यांच्या समर्थनार्थ या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी भाऊराव कराडे यांच्या टीडीएम या मराठी सिनेमाला प्राईम टाईम शो तसेच जास्त शो मिळावेत अशा आशयाचं निवेदनही देण्यात आलंय. आम्ही टीडीएम हा पिक्चर सर्व महिलांनी जाऊन पाहिलेला आहे. टीडीएम हा पिक्चर पाहिल्यानंतर खूपच एक साधी सुधी संस्कृती त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. जो ओरिजिनलपणा असतो तो हा यामधून पाहायला मिळाला आहे. ह्या पिक्चरमध्ये घरगुती जे आहेत भावा बहिणीचं नातं म्हणा किंवा तरुण पिढी जी कसे संघर्ष करते आणि त्यातून पुढे येते हे त्यात दाखवलेलं आहे. परंतु आज जो विषय आहे टीडीएमचा की बऱ्याच थिएटरमध्ये टीडीएमला शो दाखवायला मिळत नाही, परंतु ही एक दुःखद घटना आहे की सामान्य कलाकार आज एवढा संघर्ष करून जर पिक्चर काढत असेल आणि तो पण कौटुंबिक पाहण्यासारखा असेल तर त्याला न्याय मिळाला पाहिजे. भाऊसाहेबांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि जो टीडीएमवर जो अन्याय झालेला आहे तो निश्चितच हा अन्याय दूर झाला पाहिजे.